नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता शैलेश बस्ते. माझं काम गोदावरी आणि नदी आणि पाणी ह्या पर्यावरणाच्या एका घटकावर सध्या चालू आहे. नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे वास्तुकला महाविद्यालय ह्याच्यामध्ये मी प्राचार्याची जबाबदारी सध्या सांभाळती आहे. परंतु शिक्षणापासून बी आर्च झाल्यानंतर मला ह्या कामाची ओढ असल्यामुळे मी ह्या क्षेत्रात काम करते आहे. गोदावरीच्या पुनरुज्जीवनासाठी जी न्यायालयाने समिती स्थापन केली त्यावर तज्ज्ञ सल्लागार काम करत असताना गोदावरीचे पाण्याबद्दलचे वेगवेगळे पैलू उलगडण्याची मला संधी मिळालेली आहे आणि त्या निमित्तानं मी समाजामध्ये काय करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्नशील असते. एस्पेशली भूजल आणि गोदावरीचं नातं ह्यावर माझं सध्या काम चालू आहे. तर माझ्या मैत्रिणींना हे सांगणं आहे की पर्यावरणाच्या जवळ सगळ्यात पहिल्यांदा असणारी जर कोण व्यक्ती असेल तर ती स्त्री असते, कारण ती सगळ्या माध्यमातून पर्यावरणाशी जोडलेली असते. अगदी आपल्या घरात किती पाणी वापरलं जात आहे इथपासून तर आपण एखाद्या वेगळ्या नैसर्गिक स्थळी जाऊन एखादं तळं पाहतो सगळ्या प्रकारांना तिचं नातं तयार झालेलं असतं. तर मला आव्हान असं करायचं आहे की तुम्ही एक मोठं योगदान पाण्याच्या हिशोबानं आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी करू शकता आणि ते तुम्हाला एक मोठं आत्मिक समाधान आणि स्वाभिमान प्राप्त करून देऊ शकतं. ह्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही ह्या कामाशी जोडल्या जा आणि ते तुमचं योगदान करा, एवढं आव्हान.